धर्म पंथ जात एक जाणतो मराठी ए वड्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमुच्या मना मनात दंगते मराठी लाभले आम्हा सभाग्य बोल तू मराठी माया मराठी तुझी आचरणी तन मन धन्मी वाहियले माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा अशी मराठी भाषेचे एकाहून एक स्फूर्तिदायी गौरवगीतांचे गायन करत पुल्ली कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी कुसुमाग्रजांना आदरांजली वाहिली. पूर्व भागातील तेलुगू भाषिकांच्या घराघरात माय मराठी नांदते याची प्रचिती यावेळी आली. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी होते. निवेदिका श्वेता हुल्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कोविड-19 प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून विद्यार्थिनींना कोणत्याही उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विविध उपक्रमात मुलींना सहभागी होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचं मुख्याध्यापिका गीता साधुल यांनी प्रास्ताविकेत सांगितलं. मराठी राजभाषेचा गौरव व्हायला पाहिजे. राजभाषा म्हणून या भाषेला एक व्यासपीठ मिळायला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात ही मराठी भाषा नांदली पाहिजे. आणि यासाठी या भाषेचा विविधता काय आहे, या भाषेची समृद्धी काय आहे हे शालेय विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे. म्हणून आज आपण विविध उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. कथा, आत्मचरित्र, कविता, कादंबरी या विविध साहित्य प्रकाराची ओळख करून देणारे लघुनाट्य, प्लास्टिक बंदी या विषयावर भारूड, अभंग, ओव्या, स्फूर्तिदायी गीते, कविता यांचे गायन, जलदिंडी या विषयावर भित्तीपत्रक, अनेक विषयावर प्रतिकृती व तक्ते देखील विद्यार्थिनींनी यावेळी सादर केले. मले बाजाराला जायचे हाय, मले बाजाराला जायचे बाई, चला 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 बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला, कागद कपडाच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा, आदरते मी सांगते वसुंधरा, कागद कपडाच वापरा. मराठी विभागाचे शिक्षक ज्योत्सना रणदिवे, कविता पाटील छाया गंडी, सुभाष जाधव, रंजना दंडी यांनी या सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वक्तृत्व शैली विकसित करण्यासाठी वाचनाचा छंद असावा, त्याचबरोबर वाचलेल्या भागाचे मुद्दे लिहून काढावे असा मोलाचा संदेश प्रमुख पाहुण्या श्वेता हुल्ले यांनी दिला. खरं तर संपूर्ण मराठी भाषेलाच ज्यांनी एक महत्व संपूर्ण देशभरातून प्राप्त करून दिलं आणि त्यांच्या या कार्यामुळे आज संपूर्ण देशभरामध्ये सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषेमध्ये मराठीचा क्रमांक 15 आहे हे मोठ्या गर्वानं आम्हाला सांगू वाटतं. आणि संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक भाषा ज्या काही बोलल्या जातात त्यातला मराठी भाषेचा 3 क्रमांक आहे हे सुद्धा मोठ्या गर्वानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तमाम आमचे मराठी भाषिक सांगू इच्छित आहे. खरं तर मराठी भाषा दिन इथं साजरा करत असताना मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छिते की फक्त महाराष्ट्रातच मराठी भाषा बोलली जात नाही तर बाजूचा गोवा राज्य असेल किंवा आपल्यासारखे तेलुगू प्रांतिक जे आंध्र प्रदेशमध्ये जाऊन स्थायिक झालेले ते सुद्धा तिथं जाऊन मराठी बोलतात. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे व पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. वर्षा सपळे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर अमोल गुंजकर यांनी आभार मानले.
मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांचे स्टाईल मंत्रास युनिसेक्स सलून आता सोलापुरातील नव्या पेठेत. पत्ता 13 कॅम्ब्रिज बिल्डिंग नवी पेठ सोलापूर. महिला व पुरुषांसाठी विशेष ऑफर. आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. मोबाईल 6399 88 82 22.